राज्य महामार्गावरील 500 मीटर अंतराच्या आतील दारू विक्रीवर कोर्टाच्या आदेशानुसार शनिवारपासून बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने कोर्टाच्या आदेशाचं पालन करत काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महामार्ग तसेच राज्यमार्गावरील 500 मीटर अंतराच्या आतील दारू विक्रीवर कोर्टाच्या आदेशानुसार शनिवारपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाने देखील कोर्टाच्या आदेशाचे पालन करत काटेकोर अंमलबजावणी केली. या नियमाअंतर्गत येणाऱ्या सर्वच परमिट रूम आणि देशी दारू दुकानदारांना सील करण्यात आलं असल्याची माहिती अमित पाडळकर राज्य उत्पादन शुल्क यांनी कोकण लाईव्हशी बोलताना दिली. प्लस आमचे जवळजवळ 5 लायसन्स आहेत, त्याच्यावर लोन आहे. ते आम्ही एका रातोरात हे कोर्टाच्या आधीनं बंद करणार, आम्ही कुठे हे करणार, कसं आज ते कुठे बाजूला नेऊ पण शकत नाही. एका रातोरात आम्ही रस्त्यावर आल्यासारखं आता हे झालं. कामगार असतील किंवा तुम्ही स्वतः असाल, बेरोजगारीचा प्रश्न येणार. आता मग आमच्याकडे एका दुकानात जवळजवळ 10 कामगार आहेत, जवळजवळ आमची 5 दुकानं आहेत, जवळजवळ 40-50 कामगार एका रात्रीत बेरोजगार होणार. त्याच्याबद्दल पण कोर्टाने हे केलं पाहिजे. प्लस आमच्या आता बँकेची थकीत लोन कर्ज थकीत होणार. सिंधुदुर्ग व माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कणकवली विभागातील 39 परमिट रूम, 16 देशी दारू दुकान व 32 बीआर 2 लायसन्स म्हणजे बिअर शॉपिंग या आता कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या सील करण्याची कारवाई आपल्यासमोर चालू आहे. कधीपर्यंत बंद ठेवणार आहे? पुढील आदेश होईपर्यंत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे, त्यानुसार ही कारवाई पूर्ण करण्यात येत आहे. कणकवली विभागात किती तालुके आहेत आणि एकूण किती असतील साधारण? कणकवली विभाग हा कणकवली विभागातील कणकवली शहरातील आणि वैभववाडी असे दोन मिळून 30 परमिट रूम आणि देशी दारू दुकान 16 आणि बिअर शॉपी 32 असे ह्या ठिकाणी एकूण लायसन्स आहेत. त्यामध्ये नेमकी तुम्ही कशा प्रकारे कारवाई केली, काय काय सील केलं? त्या अनुनयती धारकांची रजिस्टरवरती पाहणी करून त्यांचा शिल्लक मद्यसाठा तपासून, जर मद्यसाठा शिल्लक असेल तर तो त्यांच्या गोडाऊनमध्ये सील करून सुपूर्तनाम्यावर त्या ठिकाणी सील बंद करण्यात येतो व अनुनयतीचे व्यवहार त्यांचे लायसन्स सह कागदपत्र इत्यादी ताब्यात घेऊन ते सील करण्यात आमच्या ताब्यात घेण्यात येतात व अनुनयती सील करण्यात येते. मात्र मोठ्या प्रमाणात बँकेंची कर्ज घेऊन तसेच परवाना मिळविण्यासाठी केली गेलेली खटपट यामुळे खूप आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तसेच या निर्णयाचे स्वागत असलं तरी देखील आम्ही एवढी सगळी केलेली धडपड व्यर्थ गेली असून सध्या उपासमारीची वेळ आली आहे असे मत मद्य विक्रेत्यांनी केले आहे. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.